भाजपच्या पाठिंब्यावरती सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले संजय शिंदे यांनी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय आणि उमेदवारीही मिळवली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी संजय शिंदे यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. संजय मामांना भाजपशी गद्दारी केली आणि त्यांची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे असा इशारा पाटील यांनी दिलाय. मूळचे राष्ट्रवादीचेच असलेल्या संजय शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करत जिल्हा परिषदेचं अध्यक्ष पद मिळवलं. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते राष्ट्रवादीत परतले आणि माण्याची उमेदवारीही मिळवली. शिंदे हे मोहिते पाटील घराण्याचे विरोधक असल्यानं राष्ट्रवादीने त्यांचं मन वळवून त्यांना आपल्या तंबूत ओढलं. रणजितसिंग मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माण्याचं सर्वच गणित बदलून गेलं होतं, त्यामुळे पवारांनी नवी खेळी करत शिंदेंना आपल्याकडून खेचून आणलं.